महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि आता मुख्यमंत्री गायब आहेत, असं घणाघात चित्रा वाघ यांनी केलेलं आहे. राज्यात अपहरणाच्या घटना वाढतात, राज्यात 25,000 महिला मुली गायब आहेत. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि मुख्यमंत्री गायब आहेत. नाशकात दिवसाढोळ्या मुलींची छेड काढली जाते, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा काय करते, असा सज्जड सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला केलेला आहे. मला इथे कुठल्या पोलीस कमिशनर किंवा कुठल्या एसपींवरती आरोप करायला मी आली नाहीये. ही संपूर्ण राज्याची परिस्थिती मांडतो. मी आली आहे नाशिक शहरामध्ये, पण ही परिस्थिती काही फक्त नाशिकमध्ये नाही, ही परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे. जो 25,000 आकडा सांगितला तो काही नाशिक शहराचा नाहीये किंवा नाशिक ग्रामीणचा नाहीये, तर तो राज्याचा आहे. आणि कुठल्या पोलिसांना कुठे कंट्रोलमध्ये ठेवायचं हे होम डिपार्टमेंटचं काम असतं, राज्य सरकारचं काम असतं. आणि याच्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी झालंय असं मला या ठिकाणी म्हणायचंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.